गुरु 15 मिनिटात मीटिंग सुरू करतोय. हा आलोच मी. आनंद. हा आ गुरु ऐक. ए गुरु काय झालं? अरे पोटात दुखतंय, सारखे क्रॅम्प्स येत आहेत. अरे बापरे, मी डॉक्टरांना फोन करतो, इथे बोलून घेतो. अरे नाही नको, ते काय 2 आठवड्यापासून असा अधूनमधून त्रास होतोय. वेदर रे, वेदरच असं आहे, त्याला आपण तरी काय करणार. नको नको. गुरु 2 आठवडे झाले तुला त्रास होतोय आणि तू आत्ता मला सांगतोयस काय, कुठे आहे लक्ष तुझं? चल आपण डॉक्टरांकडे जाऊया आणि वहिनींना तिथेच बोलवतो फोन करून. चल चल. ए नाही नाही आनंद, काही गरज नाही आहे. मी बघतो ना, म्हणजे मी क्लिनिकला जाऊन येतो डॉक्टरच्या. तू तू काही येऊ नकोस आणि राधिकाला पण काही सांगू नकोस. म्हणजे काय होईल, तू आलास की राधिकाला कळेल, ती ती उगीच पॅनिक होईल. तर मला तसं नकोय, मी बघतो आणि मी डॉक्टरकडे जाऊन आलो की कळवतो ना तुला. म्हणजे तू एकटाच जाणार डॉक्टरांकडे? हा बर. आणि काय उगीच ऑफिसमध्ये चर्चा नको ना. आणि कसं आहे, मी गेल्यानंतर तूच ऑफिसची कामं सांभाळशील ना, तर उगीच त्यांना वाटत राहील अरे काय झालं काय झालं, प्रत्येक जण काळजीत. तर तसं नकोय म्हणून मी काम करतो ना, मी डॉक्टरला भेटलो की तुला कळवतो, म्हणजे आय बी ओके, डोंट वरी. आणि तू कुठल्या डॉक्टरांकडे चाललायस बाय द वे? कुठल्या डॉक्टरांकडे चाललायस तू दाखवायला येईल? ते आपले हे नेहमीचेच. अच्छा नेहमीचेच. ते काय त्यांचं नाव विसरलो मी. केळकर. डॉक्टर केळकर आहेत का? केळकर डॉक्टर नाही का माझे नेहमीचे, म्हणजे नेहमीचे म्हणजे अधून मधून जात असतो ते. सो त्यांच्याकडे जाऊन येतो मी, काय नाही आय बी ओके. अच्छा. पण फक्त राधिकाला कळू देऊ नको आणि बाकी कोणालाही काही कळलं नाही तर बरं, नाही का? ठीक आहे ठीक आहे. हे पण रघुला पाठवू का सोबत? अरे नको आनंद, मी मी मॅनेज करतो, मी जातो डॉक्टरांना भेटायला क्लिनिक मध्ये. आय विल बी ओके. हा आय विल मॅनेज. हा ठीक आहे, तू एकटाच जा. ठीक आहे, तू पण सांभाळा गुरु. हा हा, डोक्यात जाऊ नकोस. हे हा म्हणजे ते हे जे पोटात दुखतं ना, ते डोक्यात जाऊ देऊ नकोस असं बोलायचं आहे मला. ते क्रॅम्स आहे, ते कुठेही ट्रॅव्हल करतात मग. हा हा नाही, डोंट वरी आनंद, मी करतो मॅनेज. हा आय विल मॅनेज, डोंट वरी. बॅग विसरलास यार, किती परिणाम होतोय बघ तुझ्या तब्येतीचा तुझ्यावर. ठीक आहे, घेऊन जा, आराम कर, बाकी हा डॉक्टरांकडे जाऊन आलास की. चल मी येतो बाहेर पण. अरे आनंद मी जातो, तू बघ ना इकडे ऑफिसमध्ये काही लागलं तर यु आर देअर ना रिस्पॉन्सिबल. सो आय विल मॅनेज. हा डोंट वरी गुरु. तू कुठल्या डॉक्टरला भेटायला जातोय हे मला माहिती आहे, तुझा आजारावर जालिम उपाय काढतो आम्ही. बघ तू आज तू आहेस आणि वहिनी आहे. राधिका कसा आहे ग अथर्व? पहिल्यापेक्षा बरा आहे, गोळी दिली आहे, पाप उतरून राहिला. सारखा एकच प्रश्न विचारतो, बाबा कुठे आहेत, बाबा कधी येणार? लहान मुलांचं असंच असतं ग, आणि आजारी पडली की जास्त हळवी होतात ती. आता काय सांगू त्याला, कशी समजूत घालू त्याची? सांगू का त्याला का तुझे वडील तुला सोडून या बॅड आंटी बरोबर आहेत, तिच्या मागे जाऊन राहिले? माया पोराला इथे आजारी सोडून हा माणूस त्या भयाड शन्या बरोबर वाढदिवस साजरा करून राहिला, ते महत्वाचं वाटून राहिलं याला. तू का रागा करतेस इतका? इतके दिवस सहन केलंस ना, आताही तसंच करशील असं वाटतंय त्याला. नाही, आता माझी सहनशक्ती संपली. नाही, मी आता सोडणार नाहीये. मी आज सगळ्यांना इथे बोलवलंय, काय व्हायचं ते होऊन जाऊ दे. गेले कित्येक दिवस मी हेच सांगत होते ना तुला, पण तुझ्याच मनाची तयारी होत नव्हती.
आज अथर्वची अवस्था पाहिली तेव्हाच ठरवलं मी सोडणार नाही येत ना चांगला जाऊ विचारणार आहे विचारणार आहे ना का काय चुकलं माझं तुम्ही असं का फसवून राहिलात मला माझ्या पोराला असं काय गुन्हा केलाय आम्ही यांनी आम्हाला मूर्ख ठरवलं नको रडूस राधिका शांत हो रडू नको तर काय करू रे होती मला तर खरं नाही वाटून राहिलं का आमचा प्रेम विवाह होता तुम्हाला सांग माझा नवरा माझ्या समोर एका दुसऱ्या बाईची निवड करतो तेव्हा माझा काय अपमान होत असेल याचा विचार सुद्धा केला नसेल का त्यांनी तुम्हाला सांग मी काय नाही केलं यांच्यासाठी आणि या संसारासाठी सगळं काही केलं काटकसरीनं संसार केला पै पै साठवली अथर्वला वाढवलं यांच्या आवडी निवडी जपल्या सणवार कुळाचार सगळं काही केलं काय नाही केलं मी एक बाई आपला संसार नीट करण्यासाठी सगळं काही करते आपलं आयुष्य पडायला लावते बाई पुरुष काऊन नाही करत पर नाही करत तर साधी जाणीव ठेवत नाहीत का त्यांना असं वाटतं की बायकोला लग्न करून घरी आणलं ना म्हणजे विकत घेतलं तिच्यावर मालकी हक्क गाजवायचा आणि मग बाहेर जाऊन हवं ते करायचं आपण बायका स्वतःच आयुष्य या नवऱ्याभोवती बांधून घेतो आपलं सुख दुःख विसरून त्याचं सुख ते आपलं सुख मानतो त्याचं दुःख आपलं दुःख मानतो माझा नवरा असा माझा नवरा तसा सगळं कौतुकानं सांगतो कशासाठी हा दिवस बघण्यासाठी माझा नात्यांवरचा विश्वासच उडालाय आता पण मी किती विश्वासाने हे सगळं केलं सगळ्या जगाशी भांडले यांच्यासाठी पण हे मात्र बदललं नाही ते आहे तसेच आहे मला तर असं वाटून राहिलं का राधिका शांत होत चल बस जरा ये इकडे बस ठीक आहे पाणी पी राधिका पाणी पी शांत हो राधिका अगं तूच रडून कसं चालेल तू रडलीस तर अथर्वनी कोणाकडे पाहायचं सांग आता धीर खचू द्यायचा नाही नानीशी काही राहिलं नाही माझ्या संसारात काही उरलं नाही नाही कस पदरा सोन्यासारखं पोर आहे तुझ्या आम्ही आहोत सगळे रडू नकोस डोळे पूस आणि चांगला खडसाव त्याला गुरुनाथला माफ करायचं की नाही हा वेगळा मुद्दा आहे पण त्याला जाब हा विचारायलाच पाहिजे बस दुसरं काही मी ऐकणार नाही आता नाही राधिका आता तू हे सहन करायचं नाहीस आणि वहिनी कुणासाठी रडताय तुम्ही त्या गुरुनाथ साठी ज्याला तुमच्याशी काहीही घेणं देणं नाहीये हे बघ आणि ज्या माणसासाठी तू अश्रू ढाळतेस ना त्याची तेवढी लायकी सुद्धा नाहीये आणि एक लक्षात ठेव आता रडत बसू नकोस अन्याय करणाऱ्यापेक्षा तो सहन करणारा मूर्ख असतो राधिका आज त्याला धडा शिकवच तूच म्हणाली होतीस ना एक ना एक दिवस त्याच्या तोंडून खरं वदवून घ्यायचंय मग चल
आज नाही सोडायचं त्याला. हो आणि इतके दिवस हिम्मत ठेवलीत ना तुम्ही, आता माघार घ्यायची नाही. चला गुप्ते गाडी काढा. महाजने तुम्ही जरा माझ्या सोबत राहा आणि रेवती तू पण तयारी कर खाली. अथर्व राधिका मी आहे ना त्याच्याजवळ, नको काळजी करूस. हा जा तू. आज मी देव पाण्यात ठेवणार आहे, बघू कसं ऐकत नाहीत ते. आज त्यांची गाठ माझ्याशी आहे, त्यांना माझ्या राधिकाच्या बाजूनी उभं राहायलाच लागेल. आज सर सर ऐका ना, मला हाफ डे हवा होता आज, प्लीज प्लीज सर. हाफ डे ठीक आहे, तसंही गेल्या काही दिवसात तू भरपूर काम केलेलं आहेस, तेव्हा तुला हाफ डे द्यायला माझी काहीच हरकत नाही. खरंच सर, थँक्यू सर. आणि हो तुला एक गिफ्ट सुद्धा मिळणार आहे. गिफ्ट सर? एक मोठं बक्षीस मिळणार आहे तुला. आर यू शुअर सर? नक्कीच, तुझ्या परफॉर्मन्स बद्दल. ओके सर, थँक्यू. सुट्टी आणि गिफ्ट दोन्हीसाठी. हा ठीक आहे, हो थँक्यू. थँक्यू सर. मी शनाया, तुला असं बक्षीस मिळणार आहे की आयुष्यभर तू विसरणार नाहीस. हॅलो जेनी, आनंद आणि श्रेयसला ताबडतो पाठव आणि तू पण ये. ओके ये श्रेयस. आनंद ये जेनी, जरा दार लावून घे. मी शनाया आत्ताच गेली. येस सर, आणि गुरु सर पण आता थोड्या वेळापूर्वीच गेलेत. बरं, राधिका वहिनीनं कळवलं? हो सर, जेनीने आताच फोन केला होता, पण अथर्वची तब्येत बरी नाही आहे त्यामुळे. एक्सक्यूज मी, हो गया. वहिनींचाच फोन आहे, मी स्पीकरवर ठेवतो. बोल बोल. हॅलो. हा वहिनी बोला. आनंद भाऊजी तुम्हाला तर सगळंच माहिती आहे. हो वहिनी, आणि खूप मनस्तापी झालाय. इथे सगळेजण चिडले, आज काय तो सोक्ष मोक्ष लावायचाच. सगळ्यांसमोर यांच्याशी बोलायचं हे सगळं मला तर समजून नाही राहिलं काय करायचं. नाही या वहिनी, तुम्ही असा विचार करू नका, तुम्ही काहीच चुकीचं करत नाही या. आणि वहिनी तुम्हाला लाज वाटायची काहीच गरज नाही, आणि तुम्ही अजिबात लाजू नका. वहिनी आनंद एकदम बरोबर बोलतोय, लाज गुरुनाथला वाटली पाहिजे. सर हो वहिनी, मी फोन स्पीकरवर ठेवलाय, इथे सगळेच आहेत, जेनी पण आहे. आम्ही आता गुरुबद्दलच बोलत होतो. पाहन भाऊजी यांनी स्वतःच काय करून घेतलंय, सगळेजण यांच्या मागून बोलतायत, पण यांना हे जे वागतायत त्याचं काही पडलेलंच नाही. वहिनी तुम्ही याचा विचार करू नका, आज जर तुम्ही हिंमत दाखवली नाही तर तुम्ही कधीच दाखवू शकणार नाही. तुम्ही जो निर्णय घेतलाय तो योग्य निर्णय आहे. तुम्ही जा गुरु समोर आणि सगळ्यांच्या देखत त्याला जाब विचार. येस मॅम, मॅम यू हॅव टू डू दॅट.
नाही, आज काय तो सोक्ष मोक्ष लावणारच असेल. आम्ही सगळे जण निघून राहिलो, तुम्ही पण येऊ शकाल का? येस वहिनी. नाही म्हणजे सगळे जण असतील ना, तर हे सत्य नाकारू नाही शकणार. भाऊजी, मला या सगळ्यात फक्त अथर्वची काळजी वाटून राहिली. वहिनी, तुम्ही अथर्वची काळजी करू नका, मी रघुला तुमच्या घरी पाठवतोय, तो थांबेल तिथे. नाही सर, त्याची काही गरज नाही, बकुळा मावशी महाजनी काकू आहे तिथे. नाही बरोबर आहे, पण कोणीतरी पुरुष माणूस असला की बरं ना, म्हणजे काही धावपळ करावी लागली तर तो करेल रघु. बरं होईल. बरं, अथर्वचा ताप उतरला का? हो, म्हणजे आता बरा आहे तो. ते गोळ्यांमुळे झोप येते सारखी, झोपलाय आता. बर सर, मी ठेवते फोन, आता निघावं लागेल. ठीक आहे वहिनी, आम्ही पण इकडनं निघतोय. चला निघूया आपण, तुम्ही दोघं पुढे वा, जरा अर्जंट काम आहे, एका मीटिंग संबंधी बोलायचं. नक्की. चला. समीधा, काय ऐकत होतीस का? काय बोलणं चालू आमचं ते? नाही सर, मी ते काय ते मी तुला सांगतो आणि तोंडावर सांगतो, आम्ही गुरु आणि शनाला ट्रॅप करायला चाललोय. आणि तुला हे जर गुरुला सांगायचं असेल तर तू सांग, वाटेल ते कर. आणि जरी तुला असं वाटत असेल ना की गुरुने तुला इथे आणलंय, तरी हे विसरू नकोस की त्याच्यावर एक बॉस आहे, कपूर सर, जे आमच्या बाजूने. आय एम सो सॉरी टू से दिस समीधा, पण तू खूप सेल्फिश आहेस. राधिका मॅम बरोबर तुझं असलेलं रिलेशन तरी कन्सिडर करायला हवं होतं ना तू. एक मिनिट जेनी, माझं राधिका बरोबर कुठलंही रिलेशनशिप नव्हतं कधीच. आणि माणुसकीचं काय, ते पण नाही आहे का तुला? जर तुला कोणाचं भलं करता येत नसेल तर त्याला वाईट तरी चिंतू नये. सर, वी मस्ट गो. चला. बापरे, आज गुरुनाथ आणि शनाय पकडले जाणार आहेत, काय करू मी? कळवू का त्यांना? नको नको, जाऊ दे, माझी नोकरी जायची. आता हात सोड ना, मी कुठे नाही जात बाळा. राधिका, किती ताप आहे का आता त्याला? आता कमी झालाय, 99. अरे वा, अथर्वचा ताप आता उतरलाय. तरी पण आपण ना थोडं एक गार पाण्याच्या पट्ट्या ठेवूया कपाळावर, म्हणजे ताप पळून जाईल. आणि हो, हे चॉकलेट घातलेलं गरम दूध घेतलं ना की ताप पळून जाईल एकदम. शक्ती यायला हवी की नको? नको मला. अरे असं नाही करायचं. बरं, हे बघ, दूध जरा गार होऊ दे, मग देईन मी त्याला. तोपर्यंत आपण पट्ट्या ठेवूया. बर. आई बाबांना बोलो ना. हो बोलवते. हा, तू सोड बरं मला. राधिका, मी आहे आता इथे, तू जा, नको काळजी करू. अथर्व बाळा, मी आता आहे तुझ्या सोबत, आईला जाऊ दे, रडायचं नाही. हा, नाही लागला. गुड बॉय. अथर्व सोड ना राजा, तुम्हाला असा हात धरून ठेवलास तर मी बाबांना कसं बोलवणार? अरे हो, आता मी बाबांना घेऊन येते. हा सोड बर. हवी ना तुला? इथे तुमच्या लेकाला ताप आलाय, तापानं फणफणलाय तो, आणि तुम्ही हे काय करून राहिले? तुम्ही खूप चुकून राहिलात. माझी नाही, निदान स्वतःच्या पोराची तरी पर्वा करायची नाही.